पदार्थ विज्ञानाची ब्ल्यू प्रिंट पाहतं आपण पदार्थ पेपर वनची पाहूया पदार्थ पेपर वनमध्ये एम सी क्यू तुम्हाला कोणकोणत्या कौन चॅप्टरवरून येणार आहेत तर आयुर्वेद निरूपणवरून च एम सी क्यू तुम्हाला येतील पदार्थ आणि दर्शन यावरून तीन येतील द्रव्यवर तीन गुणवर तीन कर्मवर दोन एम सी क्यू समवायावर एक एम सी क्यू विशेषवर दोन समवायावर दोन आणि अभावावर दोन असे एम सी क्यू तुम्हाला वीस येतील त्याच्यानंतर एस क्यू पहिला एस क्यू कोणता येईल तुम्हाला तर आयुर्वेद निरुपम याच्यावर पहिला एस असणार तुमचा दुसरा पदार्थ आणि दर्शन एखादा दर्शन विचारलं जाईल तुम्हाला असं एस क्यू राहील तर मला पदार्थ किंवा दर्शन या चॅप्टरमधून तिसरा एस क्यू द्रव्यवर फिक्स आहे चौथा गुणवर फिक्स आहे एखादा गुण सांगताल तुम्हाला की एक्सप्लेन करा म्हणून त्याच्यानंतर पाचवा कर्मवर मोस्टली तर कर्म एक्सप्लेन करा म्हणून येते त्याचे प्रकार एक्सप्लेन करा म्हणून येते त्याच्यानंतर सहावा सामान्य विषय सामान्य किंवा विशेष दोन्हीपैकी एक विचारला जाऊ शकतो सामान्य विषय सिद्धसुद्धा विचारला जाऊ शकतो सातवा जो समवाय आणि अभाव या दोन्हीपैकी एक समवाय किंवा अभाव या दोन्हीपैकी एक एस एवढून आठवा जो एस ए तो गुण किंवा कर्म याच्यावर येला जाईल म्हणजे गुण किंवा कर्म याच्यावर टोटल म्हणून तीन एस येतील एलेक्यू एलेक्यू कसले किशन येणार पेपर वनमध्ये पहिला तर आयुर्वेद निरुपम किंवा दर्शन या दोन्हीमध्ये जास्त करून तर दर्शनावर जातो सांख्यदर्शन योगदर्शन न्यायदर्शन हे सगळे दर्शन आहेत हे एल क्यूसाठी विचारले जातात तर आयुर्वेद आणि दर्शन म्हणून किती वेटेज झाले आपल्यासाठी दोन ए सी क्यू आणि एक एल ए क्यू तर यावर येणार आहे त्याच्यानंतर एल ए क्यू नंबर दोन द्रव्यावर येणार आहे फिक्स एल ए क्यू द्रव्य चॅप्टरवरच राहील द्रव्यावर एक एल ए क्यू पण आहे आणि वर एक ए सी क्यू पण आपण पाहिलाच त्याच्यानंतर एलक्यू नंबर तीन कशावर आहे एलुक्यू नंबर तीन गुण किंवा कर्म है? या दोन्हीपैकी एकवर येईल गुणवर म्हणजे एखादं तुम्हाला सामान्य गुण वगैरे गुरुवादी पराधी कोणता तरी गुण एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला एलिक्यू ये येईल किंवा कर्म कर्माचे कर्म 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 प्रकार सागर, सागर। कर्म सगळं एक्सप्लेन करा म्हणूनसुद्धा येऊ शकतो कर्माची निवृत्ती प्रकार सगळं सगळं गुण आणि कर्म यांना मिळूनसुद्धा वेटेज काय पाहिलं आपण दोन एसीक्यू प्लस एक एल त्याच्यानंतर सामान्य विशेष सामान्य विशेष याच्यावर एक एल सामान्य किंवा विशेष याच्यावर एक एले क्यू येईलच आणि एसी क्यू तरवर पाहिलाच होतं आपण पेपर वनचं वेटेज आपण पूर्ण पाहिलं आहे कधी पण अभ्यास करताना काय करायचं ए ई क्यू पकडायचे आणि एलिक्यू चालू करायचे पहिला एलो क्यू आयुर्वेद दर्शन करून टाकायचा द्रव्य चॅप्टर चांगला करून टाकायचा त्याच्यानंतर गुणकर्म चॅप्टर चांगला करून टाकायचा त्याच्यानंतर सामान्य विशेष चॅप्टर चांगला करून टाकायचा म्हणजे वरचे ॲटोमॅटिकली कवर झालेली असतील त्याच्यानंतर पदार्थ पेपर टू पदार्थ पेपर टू मध्ये परीक्षावर तीन येणार एम सी क्यू आपण तीन एम सी क्यू अनुमानवर चार एम सी क्यू प्रत्यक्षवर येणार तीन एम सी क्यू इतकीवर येणार दोन एम सी क्यू उपमानवर येणार दोन एम सी क्यू कार्यकारण सिद्धांत जो आहे त्यावर सुद्धा तीन एम सी क्यू येतील त्यानंतर सी क्यू पाहायचं आपल्याला जे पहिले सात सी क्यू आहेत ते सातला सात सी क्यू पहिला जो आहे तो परीक्षावर येणार दुसरा क्यू आपल्यावर येणार तिसरा अनुमान प्रमाणावर चौथा प्रत्यक्षवर येणार पाचवा युक्तीवर येणार सहावा अनुप सॉरी उपमानवर येणार सातवा कार्यकार सिद्धांतावर येणार आणि आठवा जो एसीक्यू तो प्रत्यक्ष किंवा अनुमान याच्यावर शब्द म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान याला जास्त वेटेज दिलेले त्यांनी याच्यावर एक एक्स्ट्रा एसी येणार एल ए क्यू कशावर येणार परीक्षा किंवा आप्तोदेश यावर पहिला एसू क्यू असेल परीक्षामधला किंवा आप्तोदेशमधला आप्तोदेश जास्त पकडून ठेवा तुम्ही एक एसी क्यू आणि एक एल एक्यू दोन एसी क्यू आणि एक एलक्यू याचे वेटेज झालेले या दोन चॅप्टरचं प्रत्यक्ष प्रमाणावर फिक्स म्हणजे फिक्स एले क्यू येणारच आहे तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण चांगलं करून ठेवा वरी पण आपण पाहिले प्रत्यक्षवर काय होते दोन एस ए क्यू येणार होते आणि हा एक एल एक्यू म्हणजे किती होतं तुम्हाला वीस मार्कचं वेटेज होते फक्त एका चॅप्टरवर म्हणजे तो, तो परफेक्टच करायला हवा त्याच्यानंतर अनुमान प्रमाण अनुमान प्रमाण फिक्स याच्यावर पण क्वेश्चन आहे प्रत्यक्षवर पण फिक्स अनुमानवर पण फिक्स त्याच्यामुळे अनुमान चॅप्टर पार्टच करून टाका खूपच सोपं आहे फिक्स एस क्यू आहे त्यावर एक एस ए क्यू फिक्स आहे एक किंवा दोन पण येऊ शकता कारण एक ऑप्शनमध्ये दिले त्यांनी आणि एलिक्यू तर फिक्स याचं म्हणजे पंधरा ते वीस मार्क तुम्हाला यावर आरामशीर येऊन जातील आणि एम सी क्यू पण वेगळेच येतो आणखी कार्यकारण सिद्धांत यावर एक एलिक्यू फिक्सच आहे आणि वर ए आपण ए सी क्यू पण पाहिलं म्हणजे पंधरा आणि त्यावर तीन एम सी क्यू म्हणजे अठरा ते वीस मार्क यावर कुठेच गेलेले नाही आहेत कार्यकारण सिद्धांतवर तर एलिक्यू प्रिपेअर करा घ्या सी क्यू ऑटोमॅटिकली होऊन जातील थँक्यू थँक्यू व्हेरी मच